अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। 72वा संविधान दिवस जामनेर तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथील निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच संविधानाचे पूजन करण्यात आले आणि संस्थेचे प्रेरणास्थान कैलासवाची आचार्य गजाननराव गरुड यांच्या देखील प्रतिमेचे पूजन याप्रसंगी करण्यात आले। यानंतर मुंबई येथे झालेल्या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी शिक्षकांनी संविधानाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांनी देखील संविधानाविषयी आपले मनोगत व्यक्त केले। याप्रसंगी स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष जनार्दन पवार, सदस्य पदमसिंग राजपूत, सदस्य अब्दुल तांबोळी, मुख्याध्यापक बी एस निकम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। ज्या उद्देशाने आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत, ही संविधान उद्देशिका, या उद्देशिकेचं वाचन आपल्या विद्यालयातले कला शिक्षक आदरणीय डी आर चौधरी सर आपल्या समोर करणार आहेत। मी आदरणीय डी आर चौधरी सरांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी यावं आणि संविधान उद्देशिकेचं वाचन विद्यार्थ्यांसमवेत करावं। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पितृतुल्य जनार्दन पवार बाबा, माजी पंचायत समिती सदस्य पदम बाबा आणि या विचार मंचकावर उपस्थित असणारे आदरणीय तांबोळी साहेब, संजय भाऊ कुलकर्णी विद्यालयाचे पर्यवेक्षक, सन्माननीय व्यारणा, माझ्या सर्व शिक्षक बंधू, शिक्षिका भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना, आज 72वा संविधान गौरव दिन समारोह आपण आपल्या विद्यालयामध्ये साजरा करीत आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं भारतीय संविधान लिहिताना जगाच्या इतर संविधानाचा देखील अभ्यास केला आणि जे आदर्श संविधान असेल ज्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारलेली एक आदर्श समाज रचना आणि जीवन पद्धती त्यामध्ये वर्णन केलेली आहे। म्हणून हा इतका वेळ संविधान लिहायला बाबासाहेबांना लागला आणि या देशातला नागरिक आज जो स्वतंत्रपणे मुक्तपणे जगतोय हे सर्व संविधानातच फळ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निकोप, निर्भेड आणि पारदर्शी अशा प्रकारचं संविधान लिहिलेलं आहे। संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा जर आपण थोडा परामर्श घेतला तर आपल्याला असं आढळतं की अतिशय हलाकीच्या परिस्थितीमधून त्यांनी शिक्षण घेतलं,
आणि जे दीन दलित दुःखी शोषित पीडित अशा प्रकारचा जो वर्ग आहे, ज्या वर्गाला कोणत्याही प्रकारचे हक्क नव्हते किंवा जो वर्ग जगण्याच्या लायक नव्हता, पुत्राला तरी किंमत होती परंतु त्या काळात या लोकांना किंमत नव्हती, म्हणून माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे कसं वागलं पाहिजे हे देखील संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं. आणि या देशामध्ये वेगवेगळ्या कलमाच्या माध्यमातून कुणी कुणावर अन्याय करणार नाही किंवा त्याला स्वातंत्र्याने चांगल्या प्रकारचं जीवन जगता येईल, आदर्शी जीवन त्याला जगता येईल अशा प्रकारचं लिखाण त्यांनी संविधानामध्ये केलं. म्हणून या संविधानाचा जगामध्ये गौरव झाला आणि आज 72वा गौरव दिन आज आपण आपल्या विद्यालयामध्ये सर्वांच्या साक्षीनं आपण साजरा करत आहोत. संविधानाच्या संदर्भात आम्हाला शासनाकडून तशा प्रकारचा GR आला, संविधानाचे घोषवाक्य पण आले, आपण रॅली घ्यायचं आपल्या विद्यालयामध्ये अगोदर ठरवलेलं होतं, परंतु आपल्या जळगाव जिल्ह्याचे कलेक्टर साहेब अभिजित राऊत यांनी जमावबंदीचा आदेश काढलेला आहे, म्हणून कोणत्याही प्रकारचे अडचण निर्माण होऊ नये म्हणून आम्ही ती रॅली रद्द केली. आणि आता शासनाने आपल्याला काही घोषवाक्य दिलेले आहे, मी ते घोषवाक्य तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐका शांततेने आणि पुढे त्याचा अंमल करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला त्या घोषवाक्यातून हे निश्चितपणे समजेल किंवा संविधान नेमकं कसं आहे आणि संविधानाचा अर्थ कसा आहे किंवा संविधानाचा उद्देश कसा आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, संविधान शिकवी मानवता, रात्रंदिवस परिश्रमाने संविधान लिहिले बाभिमाने, दुर्बलांना देई आरक्षण, संविधानाचे सुरक्षण, संविधानाचे शिल्पकार बाबासाहेबांचे उपकार, या अशा विष घोषणा शासनाने आम्हाला दिलेल्या आहेत, त्याचा अंमल आपल्याला करायचा आहे. आता बघा, संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही विशिष्ट लोकांसाठी लिहिलेलं नाही, तर सर्व नागरिकांसाठी लिहिलेलं आहे आणि सर्व नागरिकांना ते बहाल करण्यात आलेलं आहे. आपण उद्देशिका वाचल्यानंतर त्यातून आपल्याला हे आदर्श घ्यायचा आहे, त्यानुसार आपली वागणूक आपल्याला ठरवायची आहे. तर या दिवशी मी तुम्हाला एवढं सांगेल की आपण सुजाण अशा प्रकारचं नागरिक आपण झालं पाहिजे, आपण सुशिक्षित आहोत परंतु सुसंस्कृत आपण झालो पाहिजे, आपल्या वागण्यामध्ये योग्य तो बदल झाला पाहिजे. भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, इसके रचयिता भीमराव का सपना कितना अच्छा है, इसके रचयिता भीमराव का सपना कितना अच्छा है, उनकी नजर में कोई आप ना ऊंचा ना नीचा है, उनकी नजर में कोई आप ना भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है. प्रकाशाचे दान दिले, मानावे की उपकार तुमचे साहेब की तुम्ही आम्हाला संविधान दिले, तुम्ही आम्हाला संविधान दिले. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. सर्वांना राष्ट्रीय अध्यक्ष महोदय, कंपनीला माझी पुस्तक होतो, माझ्या बाजू होतो. आज 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन. मित्रांनो, आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की संविधान हे काय आहे, संविधानामुळे काय होते, तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो, की देशाला आधार, स्वातंत्र्याला आधार, देशाला आधार, स्वातंत्र्याला आधार, साऱ्या जगात महान आपल्या भारताचे संविधान, साऱ्या जगात महान आपल्या भारताचे संविधान, न्याय, संत, बंधुता, हक्क आणि कर्तव्यता सुकर करण्याची जीवन म्हणजे भारताचे संविधान आहे. मित्रांनो, 26 नोव्हेंबर या दिवशी 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली व 26 नोव्हेंबर 1950 रोजी समितीने अंतिम मसुदा सादर केल्यावर
त्या रोजी संविधान स्वीकारले म्हणून 26 नोव्हेंबर दिवशी जगभरात संविधान दिवस म्हणून साजरे करण्यात येते. दबल्यांचा आवाज शोषितांचा हुंकार. दबल्यांचा आवाज शोषितांचा हुंकार आरक्षणाचा मान म्हणजे भारताचे संविधान आहे. देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे संविधानामध्ये नमूद केलेल्या आहेत. संविधान हे देशाच्या राज्य कारभारासंबंधीच्या तरतुदीचा लिखित असा दस्तऐवज आहे. जनतेतून निवडून आलेल्या प्रतिनिधींकडून शासन किंवा सरकार स्थापन करू शकते. संविधानातील तरतुदी राज्य कारभार करण्याचे शासनावर बंधन आहे. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेल्या कायद्यानुसार शासन चालवले जाते व संविधानाला विसंगत ठरतील असे कायदे शासन करू शकत नाही. असे केल्यास न्यायमंडळ कायदे रद्द करते. पण मित्रांनो, खरं म्हटलं तर संविधानाचे खरे निर्माता म्हणजे संविधानाचे शिल्पकार परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, विचार करा, ज्या व्यक्तीच्या पोटाची 3 मुलं व 1 मुलगी वाढली मित्रांनो, तरी त्या माणसाने न कसता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढ्या कालावधीमध्ये भारताचे संविधान लिहिले. मित्रांनो, अशा महामानवाला माझा विवार अभिवादन. पण जास्त न बोलता शेवटी एवढंच सांगतो की विचारांच्या प्रकाशाचे सांगा बरे नाव, कुणी केला समतेच्या लढ्याचा उठाव. विचारांच्या प्रकाशाचे सांगा बरे नाव, कुणी केला समतेच्या लढ्याचा उठाव. तर कुणी म्हणे बाबासाहेब, तर कुणी म्हणे भीमराव, कुणी म्हणे बाबासाहेब, तर कुणी म्हणे भीमराव. अब्दुल मामा तांबोळी, संजय काका कुलकर्णी, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय निकम दादा, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा संविधान दिन. आता संविधान म्हणजे काय? तर देशातील नागरिकांकरता जीवन जगण्याकरता तयार केलेली नियमावली. संविधान म्हणजे काय? देशातील सर्व प्रकारच्या नागरिकांकरता जीवन जगण्याकरता निर्माण केलेली नियमावली. आता नियमावली जर तयार नाही केली तर बेशिस्तपणा वाढेल. त्याचं सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. मी वर्गामध्ये एक आता दांडवीर मुलगा राहतो, तो बाकीच्यांवर जोर मारण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच्याकरता शिक्षक त्याला शिस्तीत आणण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे ती झाली नियमावली. आता तुम्ही शाळेमध्ये येतात, सर्वांनी वेळेवर आलं पाहिजे, वेळ झाली की वर्गात गेलं पाहिजे, ही झाली नियमावली. मग देशामधले सर्व प्रकारचे जे नागरिक आहे, ते गरीब असतील श्रीमंत असतील, तर सर्वांकरता नियम सारखे असतात. तो किती मोठा उद्योगपती असो, किती मोठा सत्ताधीश असो, त्याला या नियमांचं पालन करावंच लागतं. मग गरीबावर अन्याय होऊ नये. मग गरीबावर जर अन्याय होत असेल तर ही नियमावली त्याच्यावर अन्याय दूर करते. जर नियमावली नसती आपल्या देशामध्ये तर आपला देश सुद्धा कोणासारखा झाला असता? मग कोणत्या देशासारखा झाला असता? आताच एक देश झालाय तसा, तालिबान. तर ही नियमावली देशातील नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं शिकवते. देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता निर्माण करण्याचं काम या नियमावली केलंय, संविधानाने केलेलं आहे. संविधान जर नसतं तर आपला देश आज प्रगती करू शकला नसता. संविधानामुळे देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता निर्माण झालेली आहे. संविधान आपल्याला कर्तव्य आणि जबाबदारी शिकवते. देशातील नागरिकांना काय शिकवते? कर्तव्य आणि जबाबदारी. आपण कसं वागलं पाहिजे, देशाच्या प्रगतीकरता आपण काय केलं पाहिजे, आपण शिस्तीत राहिलं पाहिजे, ते सर्व प्रकारचं काम या नियमावलीने केलंय, या संविधानाने केलेलं आहे. तर संविधानाचे फार मोठे उपकार आपल्या देशावर आहे. जगातली सर्वात मोठी लिखित स्वरूपातलं ही जी नियमावली आहे ही भारताचीच आहे. आणि त्यामुळे सर्व थरातल्या लोकांना या ठिकाणी सांगून घेतलेलं आहे आणि म्हणूनच आपल्या भारताची प्रगती या ठिकाणी होते. संविधानाबद्दल सर्वांना माहिती झालेली 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी डॉक्टर बाबासाहेबांनी जवळजवळ 2 वर्ष 11 महिने 70 दिवस 18 दिवस संविधान लिहिण्यासाठी लागले. परंतु हे संविधान त्यांनी का लिहिले, यामागचं सर्वात मोठं कारण आहे, ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म झाला स्वातंत्र्यपूर्व 14 एप्रिल 1891 या दिवशी त्यांचा जन्म, महू मध्य प्रदेश या राज्यात त्यांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर त्यांना मॅट्रिक पर्यंतचं जे शिक्षण आहे हे मुंबई विद्यापीठात त्यांनी केलं. ते करत असताना त्यांना भरपूर समस्यांना तोंड द्यावं लागलं, गॅस तुम्हाला द्यावा लागत नाही. त्यामागचं सर्वात मोठं कारण डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर आहेत, या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. सुरुवातीचा काळ आणि आताचा काळ, त्या काळामध्ये संविधान लिहिलं गेलं नव्हतं, त्यामुळे त्या काळामध्ये जीवन जगणारे जे लोक होते अनेक हाल अपेष्टा
अनेक प्रकारच्या समस्या त्यांना सहन कराव्या लागत होत्या. आणि जेव्हा भारताने संविधान स्वीकारलं, संविधानाच्या माध्यमातून अधिकारांची कर्तव्यांची जाणीव झाली, त्याच्यानंतर या भारत देश जो अविकसनशील होता आणि विकासाच्या मार्गावर आज जातोय, त्याचं सर्वात मोठं कारण जर कोणतं असेल तर ते संविधान आहे. संविधानाच्या माध्यमातून देशातील जनतेला मिळालेले अधिकार आहे. यानंतर विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय जया रामा यांना मी विनंती करेन, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ, मार्गदर्शक कैलासवासी बापूसाहेब गरुड, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, द्रष्टे व दूरदृष्टी असलेले नेते, समाज सुधारक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोर नतमस्तक होतो आणि माझ्या वाचनाला सुरुवात करतो. तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अतिथी, विद्यालयातील सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की संविधान दिन आपण साजरा का करतो, त्याचं उद्दिष्ट काय. तर विद्यार्थी मित्रांनो, संविधान दिन साजरा करण्यामागे एक महत्वाची भूमिका आहे की आपण 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची मूळ प्रत संविधान सभेला अर्पण केली, म्हणजे संविधान सभेने ती स्वीकारली, म्हणजे भारतातील सर्व नागरिकांनी स्वीकारली व भारतीय राज्यघटनेची किंवा संविधानाची प्रत्यक्षात अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून प्रत्यक्षात सुरू झाली. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर इंग्रजांची सत्ता आपल्या देशामध्ये होती. इंग्रजांनी आपल्या देशात गोपनीयतेचा कायदा आणलेला होता, म्हणजे भारतीय सॉरी आपल्या देशासाठी राज्यघटना नव्हती, संविधान नव्हतं. इंग्रजांनी तयार केलेल्या कायद्यानुसार आपल्या देशामध्ये प्रशासन चालत होते. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि आपल्या देशाचा राज्यकारभार कशा रीतीने करावा किंवा आपल्या देशासाठी एक मूलभूत कायदा असावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहून पूर्ण केले. आजच्या या कार्यक्रमाकरता आमचे ज्येष्ठ बंधू पदम भाऊ, त्याचप्रमाणे अब्दुल नबी साहेब, त्याचप्रमाणे संजीव भाऊ व या शाळेचे मुख्याध्यापक निकम सर, प्रवेक्षक, त्याचप्रमाणे इथल्या शिक्षक स्टाफ व मित्र मैत्रिणींनो संविधान दिन याचा अर्थ काय, या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याच्या अगोदर देश कसा होता याच्याबद्दल आपल्याला बऱ्याचशा शिक्षकांना माहिती दिलेली आहे. व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश कसा चालला पाहिजे याकरता या देशाची राज्यघटना कशी असावी याबाबत एक समिती स्थापन झाली आणि त्याचे अध्यक्ष बाबासाहेब यांना दिलं. कोणा लिहावी राज्यघटना, कोणा लिहावी देश कसा चालावा ही जबाबदारी बाबासाहेबांवर टाकण्यात आली. बाबासाहेबांनी या देशाला राज्यघटना जी दिली त्याला आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी या घटना दिली गेली, म्हणून आज संविधान दिन आज आपण या ठिकाणी साजरा करतो. मित्र हो, देश स्वातंत्र्य झाला पण हा देश कसा चालला पाहिजे, कुठल्याही गावाला जायचं असेल त्याला रस्ता लागतो,
रस्ता पाहिजे, रस्ता असला तरच जाऊ शकतो, तर देश कसा चालला पाहिजे याच्याकरता रस्त्याची आवश्यकता होती आणि तो रस्ता बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे आणि राज्यघटना हा देश चालतो आहे हा प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा तुम्हा आपण सर्वांना माहित आहे की मतदान इलेक्शन पंतप्रधान मुख्यमंत्री केंद्र सरकार महाराष्ट्र जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती या ज्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या आहे या सगळ्या बाबासाहेबांनी लिहून दिलेले संविधान आहे या संविधानामध्ये या कायदे बाबासाहेबांनी या देशाला दिलेले आहे. बाबासाहेबांचा जो अनुभव होता त्यांच्या जीवनावर त्यांना जे संकट आलेले होते त्या संकटातून त्यांना जे लिहिलेलं संविधान आहे ती संविधान आपण आज त्यांच्या मार्गावरून चालून देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण जे चालतोय ते इथपर्यंत आलेलं आहे आणि त्याची आठवण म्हणून तुम्हाला राहावी याच्याकरता संविधान दिन आज आपण साजरा करत आहोत. मित्र हो जे देशामध्ये आजपर्यंत चाललेलं आहे ते आपण सर्वांना बघितलेलं आहे आणि या संविधान दिनाचा अध्यक्ष देण्याचा जो आज मला या ठिकाणी वेळ मिळालेली आहे या संविधानाचं हे जे मार्गदर्शन या ठिकाणी मला करता आलं याबद्दल मी आपले दोन शब्द बोलून आभार मानतो व माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.